राजू मंगेशकर हाँ डेप्यूटी जनरल सेक्रेटरी AITUC आज अख्ख्या हिंदुस्थान 28 आणि 29 तारखेक ऑल इंडिया बंद आसा। कामगार संघटनांनी जनरल शाखाची नोटीस दिल्या आणि आज आम्ही पणजे शहरात गोयच्यो सगळ्यो कंपनी बंद करून पणजे शहरात आयल्यात। कामगार विरोधी कायदे जे आसात ते भायर मारात। कमीत कमी पगार 21,000 रुपया कामगारांक मेळपाक जाय। जे कायदे आसा त्या कामगारांच्या फावरान पार्लमेंटात पास जावपाक जाय। खाजगीकरण जे चाललं प्रायव्हेट सेक्टरांक दितात, पब्लिक गव्हर्नमेंटाचे कारखाने गव्हर्नमेंटाचे इस्टॅब्लिशमेंट जे प्रायव्हेट हांगा दिता ते बंद करात। तशेंच रेल्वे डिफेन्स मागीर टेलिकम्युनिकेशन हे जे पेट्रोलियम प्रॉडक्ट बँको LIC यांचे जे खाजगीकरण चाललं ते बंद करा अशा विविध डिमांड घेऊन हिंदुस्थानाची धाट ट्रेड युनियना आणि सगळी फेडरेशना संपार आसात। 28 आणि 29 तारखे गोयाकू 28 आणि 29 तारखे 2 दीस हे आंदोलन चाललं। आज आम्ही पणजे शहरात सगळ्यो कंपन्यो बंद दवरून आयल्यात। हेतून प्रायव्हेट गव्हर्नमेंट पब्लिक सगळ्या सेक्टरातले कामगार जॉईन झाल्यात। आम्ही सगळ्यांक यश हांव येता आणि म्हणता की हे हो लढाई जो आसा ती चालू दवरपाक जाय। आज गोंय राज्याचे अधिवेशन जाता नव्या सरकाराचे 29 तारखेक आणि त्यांच्या स्वागताक हो मोर्चे आसा। गोंय सरकाराकडे आमचे काही ठराविक मागण्यो आसा। 7वे वेतन आयोग खुबशा कर्मचाऱ्यांक लागू जावना, थकबाकी कोणाकोणा मिळूना, हे सगळे मेळचे ह्यो मागण्यो घेऊन आज आम्ही पणजे शहरात आयल्यात। सर तुम्ही कसे पडयतात? हेजमाल आयल्या तरी आम्ही पणजे आयल्यात। आम्ही सकाळी फुडें पुलिसे सांगले 5,000 कामगारां अरेस्ट करपाची तयारी करात। हेजमा बिजमा लावून पब्लिकेचो कामगारांचो आवाज कोणाच्यान दबून उडोवपा नजो। हेजमा दे कॅन इम्प्लिमेंट एनी लॉ बट दे हॅव टू अरेस्ट अस। वी आर पीसफूल डेमॉन्स्ट्रेटर। कमी पगार।
आणि मास्टर मुकारे होते एकोणतीस मार्च आणि कालचो 28 मार्च या दोन्ही दिस अख्ख्या देशाचे कामगार 10 सेंट्रल ट्रेड युनियन्स आणि शेतकरी संघटना त्याच्या बरोबर मिळून आम्ही संप केला. या दोन दिस देशव्यापी हो संपान तेणी भाग घेतला. आम्ही गोयच्या लेवलाचेर आणि गोयच्या राज्यांत ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या वतीन कामगारांक उलो दिलो आणि तुम्ही पळयतात कामगार कशा उर्बेन या संपाक तेणी पाठिंबो दिला. वेगळे वेगळे क्षेत्रांतले वेगळे वेगळे उद्योगधंद्यांतले कामगार आयज हांगा हाजीर आसात, या मंचार हाजीर आसात आणि आपलो तेंको या ऑल इंडिया स्ट्रायकाक ऑल इंडिया जनरल स्ट्रायक जो या प्लॅटफॉर्म ऑफ ट्रेड युनियन्सान पुकारलेलो त्याका पूर्ण पाठिंबो म्हणून आम्ही हांगा उभे रावल्यात. मेन मुद्दे जे आसात सरकारान कामगार विरोधी केल्ले कायदे फाटी घेवपाक जाय. शेतकार तेचेर जो कायदे केल्यात ते आणि अन्याय जाता शेतकारांचेर ते फाटी जावपाक जाय. दलित आणि शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्रायब्स जे लोक आहात त्यांचेर जो हमलो जाता ते थांबपाक जाय, ते फाटी जावपाक जाय, त्यांचे संरक्षण जावपाक जाय, बायलांचे संरक्षण जावपाक जाय, भुरग्यांचे संरक्षण जावपाक जाय. आम्ही जाणान हे पॅन्डेमिक एजसून कोविड लाखांनी भुरगीं चायल्ड लेबर म्हणजे बाळ कामगार म्हणून जाल्ले आहात, वाढलेले आहात, त्यांचा आंकडो वाढलेलो आहात. हे सगळे प्रश्नांक हो सरकार कसली जबाबदारी घेना. महागाई शीम आणि मेर नसताना वाढला. पेट्रोल डिझेल आणि एल पी जीचे प्रेस जो असा तो इतलो वाढला की लोकांक जायना जिवपाक. त्याका लागून आम्ही उलो मारला एक्साइज ड्युटी कमी करा. एक्साइज ड्युटी कमी केली जाल्यार पेट्रोलाचो आणि डिझेलाचो प्रेस देंवतालो. आम्ही उलो मारला की सरकाराक की कोण पळय इन्कम टॅक्स भरिना त्यांना दर महिन्याक 7,500 रुपया दिया. लोकांची ताक हात आणि पाय घट करतले आणि जरी तर या मार्गाक तोंड आम्ही दितले लोकांची आर्थिक बळ वाढोवपाक कमीच कमी पगार वाढयात. आम्ही मागला की कमीच म्हणल्या कमीच कमी पगार 750 रुपया दिसवाडो आसपाक जाय आणि कमीच म्हणल्यार 21,000 रुपया एका कामगाराक एका महिन्याक मजुरी म्हणून मिळवूक जाय. अकुशल कामगाराक कुशल कामगाराक आम्ही म्हणला कमीच म्हणल्या 910 रुपया दिसवाडो आसपाक जाय. असे आमचे डिमांड आम्ही घाल्यात आणि त्याचबरोबर आम्ही सरकाराक मागतात चडांत चड पैसो शास्त्रांनी घालनाकात, युद्धाच्या शस्त्रांनी घालनाकात, घालिनाकात. बजेटीचे पैसे चडांत चड आरोग्य, शिक्षण, उदक, गरजेच्यो वस्तू ज्यो पळय लोकांच्यो आहात तांतूंत घालात. म्हारगाय कमी करात आणि त्याचबरोबर लोकांक एक जिवपाक आणि स्वाभिमानान जिवपाक तुम्ही त्यांना सपोर्ट करात. ह्यो लढाई जी आसा ही देशप्रमी लढाई, कामगार वर्ग देशप्रमी लढाई झुजता. कित्याक ह्यो सरकार असलेली संपत्त असलेले पब्लिक सेक्टर पब्लिकेचे जे कंपनी आहात ते विकूंक लागला आणि आपापल्या मित्रांक विकूंक लागला. अदानी या कोविड 2 वर्सांनी सगळ्यांच्यान गिरेस्त मनीस अदानी झालो आणि त्याच्या फाटोफाट तुझो अंबानी टाटा बिर्ला तुम्ही जाणान एअर इंडिया बिर्लाक टाटाक त्यांनी मुफ्त म्हणले 18,000 कोटी जे लाखांनी करोडांनी जे लाखो करोड जे इन्व्हेस्टमेंट असलेले जे तुझे एअर इंडियान ते इन्व्हेस्टमेंट 18,000 करोडांक विकले सरकारान. सो असे आपापल्या मित्रांक ह्यो सरकार विकूंक लागला हे कंपन्यो. हे जावं ते कोल इंडिया, जावं ते ऑयल इंडिया, जावं ते तुझे पोर्ट अँड डॉक्स, डिफेन्स सेक्टर, बँक्स, इन्शुरन्स, हे जे एल आय सी जे विकूंक लागला ते बंद करात. ताच्या विरुद्ध आमचो आवाज आहा आणि त्याका लागून ह्यो सगळो हे सगळे निर्मिल्ले आहा आणि ह्यो संप जाता, ही चळवळ जाता. ह्या चळवळीक लोकांनी पाठिंबो दिला त्याका लागून आम्ही हात जोडून सगळ्यांचो जय जयकार करता, नमस्कार करता.
गोयच्या लेवलाचेर खुबशे प्रश्न आहात, जावं ते कदंबा कामगारांचे, जावं ते रिवर नॅव्हिगेशन डिपार्टमेंट, जावं ते पीडब्ल्यूडी लेबर सप्लाय सोसायटी कामगार, पीडब्ल्यूडी कामगार, इलेक्ट्रिसिटी कामगार, ते जे आणि तसेच प्री प्रायमरी हेल्पर्स, तसेच पंचायत कामगार, या सगळ्या कामगारांचे प्रश्न या सरकारान ताबडतोब मिटोवपाक जाय आणि कमीच कमी पगार ताबडतोब रिवायज जावपाक जाय. तेन्नाच गोंयांत एक भाषेचो विकास येतलो, गोंयांत गोंयच्या लोकांची जियोपाची पद्धत बरी जातली आणि या सुख आणि शांती आणि या देशांत आणि आमच्या गोंयांत येतली. ताका लागून आयच्या संपाक सगळ्यांनी जो पाठिंबो दिला त्यांना हांव हात जोडून देव बरें करूं म्हणटा. आणि फुडली चळवळ आम्ही फुडें चळवळ आमची आसतली, ही चळवळ थांबची ना. कामगार वर्ग अस्वस्थ असतलो, कामगार वर्ग झुजात असतलो, ज्या मेरेन आमचे प्रश्न मिटाना. देव बरें करूं. आयज 29 मार्च आणि देशात सुमार 25 करोड काम करपी लोक आज संपाचेर आसात. ते मागीर बँकिंग आसूं, इन्शुरंस आसूं, कोल सेक्टरान आसूं, डिफेन्स, पोर्ट, पोर्ट एंड डॉक, रेल्वेज, ऑलमोस्ट इंडस्ट्रियल इस्टेट, म्हणजे सगळे काम करपी लोक जे आसा ते आज संपार आसा. दोन दिसाचे संपार आसा. गोंयांत आमी काल इंडस्ट्री वायज संप केल्लो आणि आज आमी एक मोठी रॅली, म्हणजे स्ट्रायक करून एक रॅली पणजे शहरात आयल्ले आसा. प्रामुख्यान आमचे जे प्रश्न आसा ते प्रश्न या सरकारा फुडें दवरपाक आणि सरकारान जे रॅम्पंट कामगार विरोधी कायदे केले आसात ते कायदे ताबडतोब फाटी घेवपाक जाय. इट इज बिकॉज नाव दे आर टॅक्सिंग द ग्रॅच्युटी, दे आर टॅक्सिंग द प्रोविडंट फंड, दे आर टॅक्सिंग ऑल काइंड ऑफ सेविंग्स ऑफ द वर्किंग क्लास, विच वी आर ओपोजिंग. वी आर ओपोजिंग द फोर न्यू लेबर कोड्स विच दीस गव्हर्नमेंट हॅज ब्रॉट. बिकॉज इफ दीस फोर कोड्स आर ब्रॉट, कामगारांचो जो अधिकार आसलो, कामगारांचे जे हक्क आसले, ते सगळे हक्क आणि अधिकार काबार जातले. इंडस्ट्रियल डिस्प्युट्स ऍक्ट ते मोडून काढूंक सोदता, पेमेंट ऑफ बोनस ऍक्ट ते मोडून काढूंक सोदता, पेमेंट ऑफ वेजीस, पेमेंट ऑफ ग्रॅच्युटी, हे सगळे कायदे. आणि आता एक नवो कायदो आयला IBC कोड म्हणून, आणि या IBC कोडान जर तर कंपनी बुडीत म्हणून घोषित केली, दिवाळीखोर म्हणून घोषित केली, जाल्यार कामगारांक कांयच मेळना. आणि हे सगळे कामगार विरोधी कायदे आसा आणि ताका ओपोज करपा खातीर आम्ही आज पणजे शहरांत जमलेले आसा. प्रामुख्यान जे सरकारान म्हारगायेचेर कंट्रोल करपाक सरकाराक अपयश आसले आसा, कित्याक सरकारान सेंट्रल एक्सायज आणि स्टेट एक्सायज हे पेट्रोलाचेर आणि डिझेलाचेर घातला, ते ताबडतोब फाटी घेवपाक जाय. आणि जो 90-100 रुपयांनी असे मायज झाला पेट्रोल, ते ऑटोमॅटिकली खंय तरी 50-60 रुपये हेजेर येतले जर तर सरकारान सेंट्रल एक्सायज ड्युटी कमी केली जाल्यार. सो अशे खुबश्यो मागण्यो आसात. मायनींग गोंयान स्टार्ट जावपाक जाय, 32 मंथ्स फेरीबोटीच्या कामगारांचा पगार मिळूंक ना तो मेळपाक जाय. सो अशे खुबशे मागण्यो आसा आणि आम्ही एसेन्शियल सर्विसीस ज्यो आसा त्यो या संपातल्यान वगळलेल्यो आसा, एक्झॅम्प्ट केल्ल्यो आसा. कित्याक भुरग्यांच्यो एग्जामी चालू आसा आणि त्या खातीर ट्रान्सपोर्ट आणि फेरीबोट सर्विसीस एक्झॅम्प्ट केल्या. सो असे नाही की वी आर इनसेन्सिटिव्ह, वी आर व्हेरी सेन्सिटिव्ह, बट वी आर फायटिंग द स्ट्रगल ऑफ द वर्कर्स, वी आर फायटिंग द राईट्स ऑफ द वर्कर्स, अँड दॅट्स वाय दिस डेमॉन्स्ट्रेशन. एजमा विल हॅव नो इफेक्ट बिकॉज ऑल एसेन्शियल सर्विसीस आर ऑपरेशनल. एज वी हॅव ऑलरेडी सेड दॅट बिकॉज स्टुडंट्स आर आन्सरिंग द एक्झाम, वी हॅव आज द फेरी बोट ट्रान्सपोर्ट टू बी रिमेन ऑपरेशनल सो दॅट स्टुडंट्स डोंट गेट अफेक्टेड. सो एजमा डझंट हॅव एनी मिनिंग. अजिबात मिनिमम वेजेसचे वाढ जाऊ द्या. आमचे कामगार बोवाळ काढतात, एका महिन्यात महागाई वाढतात, पेट्रोल डिझेल